हाय, मी अस्मिता. मस्ती की भाक्षामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. इथे मी 4 कच्चे बटाटे घेतलेले आहेत, यांचे साल काढून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. हे बटाटे आता आपण किसून घेणार आहोत. तर इथे हा साधारण इतपत जाडसर हा किस आहे. याऐवजी तुम्ही बारीक किसाची अशी किसणी वापरली तरी चालू शकतं. तर हे सगळे बटाटे मी अशा प्रकारे किसून घेतले आहेत. आता मी पाणी घालते आणि ह्या बटाट्याचा किस आपण 1 ते 2 वेळेला स्वच्छ धुवून घेणार आहोत. यामुळे यातलं सगळं स्टार्च निघून जाईल. आता हा किस मी एका चाळणीत घालते आणि यातलं सगळं पाणी काढून घेते. थोडस दाबून दाबून यातलं पाणी आपण काढून घेऊया. आता किस मी एका मोठ्या भांड्यात काढून घेते. आता यात मी 2 बारीक चिरलेल्या मिरच्या घालून घेते. मिरच्यांच्या ऐवजी तुम्ही लाल मिरची पावडरही घालू शकता. थोडीशी जास्त कोथिंबीर घालून घेते. कोथिंबीर आणि बटाट्याचं कॉम्बिनेशन खूपच छान लागतं. आता यात मी 1 चमचाभर तीळ घालून घेते आणि चवीपुरता मीठ घालून घेऊ. आता हे हातानेच अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊ, म्हणजे बटाट्यालाही पाणी सुटेल. आता हे बऱ्यापैकी ओलसर झाल्यावर यामध्ये मी 1/2 वाटी बेसन घालून घेते, म्हणजेच डाळीचं पीठ घालून घेते. 1/2 वाटी ज्वारीचं पीठ घालते आणि 1/2 वाटी नाचणीचं पीठ घालून घेते. आता बटाट्याचं किस बऱ्यापैकी ओलसर असल्यामुळे त्या पाण्यातच आपण पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊ. अगदी लागलं तर आपण वरून थोडंसं पाणी घालून घेणार आहोत. तर इथे मी अजिबात पाणी न घालता साधारण पीठ इतपत भिजवलं गेलेलं आहे. आता यात अगदी थोडंसं मी पाणी घालून घेते, कारण यापेक्षा थोडंसं सैलसर आपल्याला हे पीठ हवं आहे. अगदी अंदाजाने 1 किंवा 2 टेबलस्पूनच आपल्याला यात पाणी घालून घ्यावं लागणार आहे. तर आपल्याला साधारण इतपत हे पीठ घट्ट भिजवून घ्यायचं आहे. एवढं पीठ भिजवायला इथे मी 2 टेबलस्पून पाणी वापरलेलं आहे. गॅसवर मी 1 विड्याचा तवा ठेवलेला आहे. यावर मी 1 चमचाभर तेल घालून घेतलंय. तवा छान तापलेला आहे. यात मी आता 2 चमचे आपलं जे पीठ केलेलं आहे ते घालून घेऊ. आता हात थोडासा ओला करून ओलसर हाताने अशा प्रकारे थापून घ्यायचं आहे, म्हणजे अजिबात बोटांना चिकटत नाही. याऐवजी तुम्ही कापडावरही थोडंसं थापून घेऊन तव्यावर घालू शकता किंवा चमच्यानेही स्प्रेड करून घेऊ शकता. आता हे सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित पसरलं गेलेलं आहे. आता एका चमच्याच्या मागच्या बाजूने मी याला थोडेसे होल्स करून घेते, म्हणजे यामध्ये थोडंसं तेल टाकलं की हे सगळ्या बाजूने अगदी छान शिजतं. थोडं थोडं आपण यात तेल घालून घेऊ. कडेकडेने थोडंसं तेल घालून घेऊ. आता यावर मी झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून मंद गॅसवर आपल्याला हे छान शिजू द्यायचं आहे. साधारण 5 ते 7 मिनिट झालेत. आपण चेक करू हे खालून व्यवस्थित झालं आहे का. येस, मस्त क्रिस्पी झालेलं दिसतंय. छान रंग आलाय. दुसऱ्याही बाजूने हे असंच होऊ देऊ. दुसऱ्याही बाजूने अगदी मस्त झालेलं आहे. तर मस्त कुरकुरीत असं हे बटाट्याचं थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे. याच पद्धतीने आपण दुसरंही थालीपीठ करून घेऊ. ज्यांना हाताने धापता येत नाही ते अशा प्रकारे चमच्यानेही पसरवून घेऊ शकतात. ही अगदी सोपी पद्धत आहे. थोडासा चमचा ओलसर करून घ्यायचा, म्हणजे अगदी सहज हे पसरलं जातं. अगदी मोजून 10 मिनिटात होणारा हा नाश्त्याचा पदार्थ आहे. लहान मुलांना बटाटे विशेष आवडतात, त्यामुळे त्यांच्यासाठी डब्यात द्यायला तर अगदी मस्त ऑप्शन आहे. थोडंसं वरून चीज किसून दिलं तर मुलंही अगदी खुश होऊन खातील. पण हे करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की पिठाचं प्रमाण बटाट्याच्या किसापेक्षा थोडं कमीच घ्यायचं, म्हणजे बटाट्याची छान चव लागते. आता हेही थालीपीठ आपलं मस्त कुरकुरीत झालेलं आहे. तर अशी ही अगदी झटपट होणारी बटाट्याची थालीपीठं तुम्ही नक्की करून बघा. मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल. अगदी पटकन होतात आणि चवीलाही खूपच सुंदर लागतात. घरच्या घरी अगदी पौष्टिक तेलविरहित मेयोनीज कसं करायचं याचाही व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही जरूर चेक करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर कमेंट्समध्ये कळवा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीचं. धन्यवाद.